आज सोलापूर जिल्ह्यामध्ये विमानसेवा चालू झाली आहे मला सांगा त्याच्यामुळं सेलिब्रिटी असतील जे काही बाहेरील व्यापारी असतील जो बाहेरून येणारा फिरण्यासाठी जो वर्ग आहे तो आज सोलापूरला येऊ शकतो त्याच्यामुळं काय आहे की इथे स्थानिक लोक आहेत त्यांना रोजगार निर्मिती होत आहे त्यांच्यामुळं त्याच्यामुळं हॉटेल असतील जे फिरण्यासाठी जे स्थळं असतील ह्या ठिकाणी जाऊन त्याचं ही होईल आज धोनी सारखे किंवा सचिन तेंडुलकर असतील हे सेलिब्रिटी आहेत ते किंवा खेळाडू आहेत हे सोलापूरला येऊ शकत नव्हते विमानसेवा नसल्यामुळे आता ते आल्यानंतर त्यांच्याकडील ते चार पैसे हेतील सोलापूरमधील लोकांना त्याचा विकासात भर पडेल ना हे आ, हे का ज्या टायमिंगला सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते देशाचे त्यांनी हे का करू शकले नाहीत कारण त्यांना तो विकास करायचा नव्हतं ज्या माहितीनं हाच विकास करण्याचं जे ध्येय घेतलेलं आहे त्याच्यामुळं आज सोलापूरची विमान सेवा सुरळीत व्यवस्थित चालू झालेली आहे त्यामुळं ते हिथील जनतेलाच त्याचा फायदा होणार आहे ना जेवढे लोक येतील इथं फिरण्यासाठी असतील किंवा ह्याच्यासाठी त्याचा फायदा जनतेलाच होणार आहे त्याच्या त्याच्यातून आर्थिक जे उत्पन्न निघणार आहे ते सगळ्या जनतेला सोलापूरच्या विकासासाठीच येणार आहे वंदे भारत रेल्वे आता वंदे भारत रेल्वे ट्रेन चालू केली त्या व वंदे भारत ट्रेन चालू झाल्यामुळं इथले जे व्यापारी आहेत इथला जो शेतकरी वर्ग आहे त्याचा माल आहे तो आज वंदे भारत ट्रेनमुळं मुंबईला नेऊ शकतो जो पंढरपुरात किंवा सोलापूरला किंवा आसपासच्या खेडे म्हणजे शहराने नेऊन आपण जो विकत होतो तो कमी रेटमध्ये तिथील व्यापारी दब दाबत होते आपल्या लोकांना ते जे जो आहे माल ज्या शेतकऱ्याला जिथं रेट जास्त वाटतोय अशा ठिकाणी ते ते माल नेऊ शकतात त्या वंदे भारत ट्रेनमुळं ते तो सगळ्यात फास्ट माल चालला तो मुंबईला असेल किंवा तुम्हाला जिथं वाटतोय जास्त दर आहे अशा ठिकाणी तो शेतकरी तिथं माल नेऊ शकला व्यापारी असतील व्यापारी वर्ग जो आहे आज त्याला त्याचं दुकान बंद करून मालाला जावं लागतं तो व्यापारी वर्ग फास्ट जाऊन रिटर्न महागारी येतो त्या वंदे भारत ट्रेनचा आहे ह्याच्यामुळे फायदा होत आहे आणि लोकांना लोकांचा जास्त वेळ वाचा लागला जो जास्त वेळ जात होता तो दोन दिवसाच्या ठिकाणी एक दिवसात ते काम होवा लागले त्यांचं कशा वंदे भारत वंदे भारत मध्ये सुविधा मला सांगा आज नाश्त्याची सोय असेल जेवणाची सोय असेल झोपायची सोय असेल टी व्ही असल हे सर्व त्याच्यामध्ये त्या, त्या वंदे भारतमध्ये दिल्यामुळं लोकांना कुठलीही अडचण नाही त्यात समस्या नाही आणि फास्ट फास्ट सुविधा आहे आणि अशा ट्रेन ह्याच्या अगोदरच्या काळात कधी नव्हत्याच त्याच्यात थुकलं जात होतं हे केलं जात होतं आता तसे सिस्टीम बंद झाली आहे थुकलं जात नाही किंवा दंड असल्यामुळं ते कोणी असले नुकसान किंवा बसण्यासारखी सोय व्यवस्थित सोय असल्यामुळे काय अडचण नाही आहे पुण्यात जे काही मेट्रो वगैरे काय वाटतं आता मला सांगा पुण्यात मेट्रोचं जाळं उभा केलं पहिलंच मेट्रोचं जाळं नव्हतं त्याच्यामुळं जे तिथला नोकरदार वर्ग असेल जो कामावर जाणारा वर्ग असेल त्याला जास्त पैसे खर्च करावं लागत होते स्वतःच्या गाडीनं ट्रॅफिकमध्ये अडकावं लागत होतं घरी यायला वेळ होत होता आज त्या ट्रेनमुळं ते व्यक्ती फास्ट जाऊन तिथलं काम करून तर ज्याचं काम असेल तर काम करू शकतो जाऊन प्रत्येक ठिकाणी कमी पैशामध्ये ते काम होतं आहे आणि जो ट्रॉफिक असेल तो ट्रॉफिक पण कमी झाला आणि दुसरी गोष्ट जो तिथला नोकरदार वर्ग आहे त्या ठिकाणी जाऊन त्याच्या त्याच्या टायमिंगमध्ये फास्ट त्या नोकरीच्या ठिकाणी पोचू शकत आहे त्या त्या नोकरीच्या ठिकाणी त्याच्या अडचणी अशा होत्या की तो ट्रॉफिकमध्ये जर अडकला तर तिथल्या नोकरीच्या ठिकाणी जायला त्याला वेळ लागायचा त्याच्यामुळं ते काय काय लोकांच्या नोकऱ्या गेल्यात त्याच्यात आज त्या ट्रॉ ह्याच्यामुळं त्याचा वेळ वाचला आणि तो टायमिंग टायमिंगवर पोचू शकला त्याच्यामुळं त्याच्या नोकरी जॉब व्यवस्थित त्याचं घर कुटुंब व्यवस्थित चाला लागले टेन्शन कमी झालं त्या नोकर ह्याच्यामुळं लोकलमुळं भारत समृद्धी आता मला सांगा समृद्धी मार्ग माझा झाल्यामुळं तिथले जे शेतकरी असतील जो शेतकऱ्याच्या ह्याच्यातून गेलेला मा तिथं पिकवलेला माल आहे समृद्धी महामार्गाच्या शेजारी तो माल आज व्यापारी व्यापाऱ्याला कुठल्या विकायचा हा शेतकरी ठरवा लागलेला आहे ह्याच्या अगोदर काय होतं की शेतकऱ्याचा माल फक्त ज आसपासच्याच जा एरियात जात होता आज त्या समृद्धी महामार्गामुळे फास्ट ते तो जो जा जा पाई पाई तो माल आहे शहराच्या जिथं पाहिजे त्या शहरा ठिकाणी जिथं जास्त रेट मिळतो अशा ठिकाणी माल चालला आहे त्याच्यामुळं त्याचा टायमिंग लोकांचा टायमिंग वेळ वाचायला लागला आहे आज जवळजवळ मला सांगा महामार्ग असे झालेत की तुम्ही टाचणी पडलेली सुद्धा तुम्हाला तिथं दिसती एवढं म्हणजे चांगले महामार्ग झालेत पहिलं काय होतं ज्या टायमिंगला विरोधाचं सरकार होतं सत्तर वर्षात त्या टायमिंगला फक्त डबरी बुजवणे खड्डे पडलेले बुजवणे ह्याच्यात सगळा निधी वापरून लोकांना लोकांची लूट आर्थिक लूट केली जायची आता तसं नसताना आता त्या जो टेंडरवाला असेल किंवा कोण असेल तर त्याच्याकडे अशी सिस्टीम आहे की त्यानं ते भरून व्यवस्थितच करा त्याच्यामुळे कर मुदितीपर्यंत कुठंही खड्डा नसला पाहिजे नसेल तर त्याला दंड केला जातो त्यामुळे कुणाला खाऊ दिलं जात नाहीये ह्या सरकारमध्ये पहिल्या सरकारमध्ये सगळं खाण्यात ह्याच्यातच पाट्या टाकण्यातच जात होतं आता नदी जोड प्रकल्प जो आहे तुम्हाला सांगा समुद्राचं जे पाणी होतं आज ते वाहून जात होतं नदीमार्फत जा तर ते समुद्राला जात होतं पाऊस पडलेलं पाणी तर ते आज पाणी टोटली जो दुष्काळी भाग आहे नदी जोड प्रकल्प केल्यामुळं त्या भागाला पोहोचून तिथला भाग विकसित होत चाललेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला जिथं जमीन नापीक होती जिथं पिकलं जात नव्हतं त्या ठिकाणी आज शेतकरी पाणी आल्यामुळं तो बागायत क्षेत्र होऊन त्याचा विकास व्हावा हो लागलेला आहे आता मला सांगा ते पालघर मध्ये जे कोकणात को, को बंदर बांधलेलं आहे त्याच्यात विका विरोधकांनी त्याला वि कितीतरी विरोध केला तर ते जर बंदर पूर्ण जा पूर्ण मार्गावर आलेलं आहे मला सांगा त्याच्यात एक बारा लाख ते तेरा ते ते लाख लोकांना रोजगार निर्मिती होत आहे ते जर रोजगार मिळले तिथल्या स्थानिक लोकांना तर ते आज वन वन, वन बा लोका दुसऱ्या शहराने जाऊन नोकरी आहे का बघायसाठी फिरतात हे करतात त्याच्यापासून त्यांची सुटका होऊन ते विकासाच्या मार्गाने जाणार आहेत ना त्यांना मला सांगा त्यांची जर परिस्थिती सुधारली आज ते न बारा तेरा लाख लोकं जर त्या जॉबला लागले तर त्यांच्या विकास झाला ना ह्याच्यात विरोध करून काय मिळवणार आहेत हे साध्य करणार आहेत बंदर ते बंदर अडवून